नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून महत्त्वाची। आज जर राजेशाही असतील तर राज्यपालांचा टकमक टोकावरून कडेलोट केला असता अशा शब्दात उदयनराजे छत्रपती यांनी इशारा दिलाय। जोपर्यंत राज्यपालांना हटवलं जात नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा देत राज्यव्यापी दौऱ्याची त्यांनी घोषणा केली, तर वेळप्रसंगी आझाद मैदानावरती धडक देणार असल्याचं देखील उदयनराजेंनी रायगडावरून सांगितलं। चल बांगडी जोपर्यंत होत नाही त्याला तिथून म्हणजे जर हित असते जर चुकून असते तर इथं काय एक भाग असतो ना विशिष्ट गडावरती काय म्हणतात टकमक तो कडेलोट ते झालं असतं। एवढं विकृतीकरणांनी त्याच्या व्याख्याच बदलली सर्व धर्म समभावाची, वैयक्तिक स्वार्थाला स्वार्थ पुढे आणला जातो, समाजाचं हित जोपासण्याचा जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा होता तो कुठं पाहायला मिळत नाही। जाती त्यामुळे त्यामुळेच जाती धर्म वेगवेगळ्या जातीमध्ये तेढ निर्माण झालेला पाहायला मिळतो। त्यामुळेच त्या काळात 3 तुकडे झाले, आज जवळपास 30 तुकडे झाले, किती वेळ लागणार आणि होता कामा नाही। उदयनराजे भोसले हे रायगडावरती गेले असता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि राज्यपालांविरोधात खरमरीत वक्तव्य सुद्धा केलं। संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा देखील उदयनराजे भोसले करणार आहेत आणि राजेशाही असते तर टकमक टोकावरून ढकलून दिलं असतं असं थेट इशारा उदयनराजे भोसलेंनी राज्यपालांसंदर्भात केलेल्या विधानादरम्यान केलाय। जोपर्यंत राज्यपालांना हटवलं जात नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं सांगतानाच त्यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची देखील घोषणा केली। वेळ पडल्यास आझाद मैदानावरती धडक देणार असल्याचं देखील उदयनराजेंनी सांगितलं। काय म्हणालेत उदयनराजे भोसले पुन्हा एकदा ऐकूया। चल बांगडी जोपर्यंत होत नाही त्याला तिथून म्हणजे जर हित असते जर चुकून असते तर इथं काय एक भाग असतो ना विशिष्ट गडावरती काय म्हणतात टकमक तो कडेलोट ते झालं असतं। आणि आता याच संदर्भातली बातमी आणखी पाहूयात। उदयनराजे काय म्हणाले आपण ऐकलं, राज्यपालांच्या विरोधात त्यांनी केलेलं वक्तव्य आणि राज्यपालांविरोधात उदयनराजेंनी घेतलेल्या या भूमिकेचं शिंदेच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी समर्थन केलंय। आपणच सर्वात आधी राज्यपालांच्या त्या विधानाचा निषेध करून आपला रोष व्यक्त केला होता असं त्यांनी म्हटलं आणि गायकवाड यांच्या या भूमिकेमुळे राज्यपालांबाबत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातून दोन वेगवेगळ्या भूमिका समोर येताना दिसत आहेत। उदयनराजे साहेब आज प्रतापगडावर जाऊन त्या ठिकाणी जी भूमिका घेऊन आलेत ते अतिशय उद्विग्न झालेत या सगळ्या स्टेटमेंटमुळे। आणि ज्या लोकांना महाराष्ट्राच्या मातृभूमीबद्दल काही माहिती नाही, कोणाचा त्याग या राष्ट्राकरता आहे, कोणी कोणाचं सर्वस्व अर्पण या ठिकाणी केलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याच्याकरता किती वीर मावळ्यांचे जीव त्याच्याकरता गेले, अनेकांच्या रक्तातून अनेकांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र उभा राहिला आणि अशा राज्याबद्दल जर कोणी बोलत असेल तर ते आमचं दैवत आहे। आणि म्हणून आणि उदयनराजे आणि संभाजीराजे हे तर त्यांचे वारस आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची प्रतिक्रिया संतप्तेनं स्वाभाविक आहे। पुढची बातमी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षवाढीसाठी सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी विरोधकांवरती टीका केली आहे। फोडाफोडीच्या राजकारणाला मनसैनिक घाबरत नाहीत, पैशांची ऑफर अनेकांना देण्यात आली पण आमचा मनसैनिक हटणाऱ्यातला नाही असं राज ठाकरे म्हणालेत। तर जिल्हा स्तरावरती पक्ष वाढवणार असून गाव तिथे शाखा ही मोहीम हाती घेतल्याचंही राज ठाकरे म्हणाले। फोडाफोडीची राजकारण सुरू आहेत परंतु माझा महाराष्ट्र सैनिक हलत नाहीये, मला त्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो। मला पैशाची आमिष दाखवून देखील मला कित्येक जण माहिती आहेत की कोणाकोणाला कशा प्रकारची ऑफर गेल्या, पण हा हे तुमचं कडवट असणं निष्ठावान असणं या सगळ्या गोष्टी यशात रूपांतर होतील एवढं आपण त्याबद्दल निश्चिंत राहा।
मुंबई महानगरपालिका असतील, ठाणे असेल, अजून अनेक महानगरपालिका, गेल्या 2-2.5 वर्षापासून सगळं पाईपलाईन तुंबली आहे निवडणुकांची. ती मला असं वाटतं आता पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये कधीतरी मोकळी होईल ती. पण मी पुन्हा आता जानेवारीमध्ये परत मी एकदा कोकणात येणार आहे आणि जे काही कार्यक्रम आणि ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याची बरोबर अंमलबजावणी झाली आहे की नाही, होते की नाही हे पाहण्यासाठी येणार आहे. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंच्या विधानामुळे नव्या वादांना तोंड फुटतं आणि आता बोम्मईंनी कोल्हापूर आणि सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यावरून आता खासदार संजय राऊतांनी टोला लगावलाय. त्यांना कोल्हापूर आणि सोलापुरात कर्नाटक भवन हवं असेल तर बेळगाव आणि बेंगळुरूला महाराष्ट्र भवन उभारावं असं संजय राऊत म्हणालेत. तुम्ही आमचा विचार करा मग आम्ही तुमचा विचार करू असं राऊत म्हणालेत. मुंबईत देखील कानडी बांधवांचं भवन आहे पण जर तुम्ही ईर्ष्याने हे सगळं करणार असाल तर आम्हालाही महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी परवानगी द्या असं म्हणत राऊतांनी सुनावलं. मुख्यमंत्र्यांनी जर घोषणा केली असेल की कोल्हापूर किंवा सोलापूर या ठिकाणी कर्नाटकच्या संस्था उभ्या कराव्यात, पण मी त्यांना सांगू इच्छितो की मुंबईमध्ये सुद्धा आमच्या कानडे बांधवांची अशी काही भवनं आम्ही उभारू दिलेली आहेत. मुंबईमध्ये अनेक हॉल्स आहेत त्यांच्या नावानं, कर्नाटक हॉल्स आहेत, भवनं आहेत, आमचा काही वाद नाही आहे. वाद तुम्ही निर्माण करता. जर तुम्ही एका ईर्षेने जो सीमा भागात लढा आहे तुम्ही काही गावांवरती हक्क सांगताय, म्हणून सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्या. त्या संदर्भात निर्णय व्हावा बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आणि बेंगलोरला, मग आम्ही तुमचा विचार करू. आमचं काही राज्यांशी भांडण नाही. उदयनराजांच्या भावनेशी मी प्रत्येक बाबतीत या बाबतीत सहमत आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर त्यांनी जी जागरूकता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्यांच्याशी सहमत. जतमधील पाणी संघर्ष कृती समितीचा अल्टिमेटम आज संपतोय. पाणी संघर्ष कृती समितीनं राज्य सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला होता आणि दरम्यान या समितीचा अल्टिमेटम आज संपलेला आहे. त्यामुळे सरकारकडून पाणी मिळण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास गावागावात कर्नाटकमध्ये जाण्याबाबत जनजागृती सुरू करू असं कृती समितीनं म्हटलं होतं. दरम्यान उद्या संध्याकाळी कृती समितीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीनंतर कृती समिती काय निर्णय घेते याकडे राज्य सरकारचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आणि या दरम्यानच अक्कलकोटमधल्या अक्कलकोट तालुक्यातील उडगी इथे ग्रामस्थांनी कर्नाटकाचे झेंडे फडकावले. गळ्यामध्ये कर्नाटकचं उपरणं घातलं आणि हातात झेंडा घेऊन कर्नाटकात जाण्याची इच्छा नागरिकांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारनं 75 वर्षात आम्हाला रस्ते, वीज आणि पाणी देखील पुरवलं नाही, त्यामुळे सुविधा द्या, अन्यथा कर्नाटकात सामील होण्याबाबत परवानगी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आणि आता सोलापुरात एक मोठी बातमी. कर्नाटकात जाण्यासाठी लोकांची माथी भडकवली तर थेट गुन्हे दाखल करू अशी पोलिसांनी स्तंभी दिली आहे. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल 28 गावांच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यानंतर तडवळ भागातील कर्नाटक समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवून पोलिसांनी समज दिली. कुठल्याही परवानगीशिवाय आंदोलन न करण्याची पोलिसांनी सूचना केली. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधा मिळत नसल्यामुळे गावकऱ्यांनी हे आंदोलन केलं होतं. मूलभूत सुविधा मिळण्यासाठी आंदोलन करत असताना आम्हाला अक्कलकोट पोलिसांनी बोलावलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन करू नका, असे जर आंदोलन केला तर तुम्हाला अटक करण्यात येतील आणि तुमच्यावर कारवाई करण्यात येतील, तुम्हाला राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतील, असे आंदोलन पुन्हा करू नका आणि जर आंदोलन केला तर तुम्हाला जेलमध्ये टाकू असे सांगितले. सकल हिंदू मोर्चाला नाशिकमध्ये सुरुवात झाली आणि लव जिहाद तसंच गोवंश हत्या बंदी, धर्मांतर बंदी कायदा या सगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. पुरोहित संघ, साधू महंत यांचा या मोर्चामध्ये सहभाग आहे. लव जिहाद, गोवंश हत्याबंदी, धर्मांतर बंदी कायदा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघतोय.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये। सकल हिंदू मोर्चाला सुरुवात झालेली आहे। नाशिकमध्ये बऱ्याचशा मुद्द्यांना धरून सकल हिंदू मोर्चाला सुरुवात झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघालाय, त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य। नाशिकमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून एक भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लव जिहाद असेल, गोवंश हत्याबंदीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी असेल, असे अनेक विषय घेऊन नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सगळे नाशिकमधील साधू महंत देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, तर त्र्यंबकेश्वरमधील सगळे हिंदू बांधव देखील या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहे, हजारोंच्या संख्येनं। खरं तर हे हिंदू बांधव जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहे। एकमेव मागणी आहे ती म्हणजे लव जिहाद बाबत कठोर नियम जे आहेत ते शासनाने करावे, लव जिहादवर बंदी घालावी, अशा प्रकारची मागणी जी आहे ती या आंदोलकांची मोर्चेकऱ्यांची आहे। रस्त्यावर उतर आपल्यासोबत महाराज आहेत, नेमकी काय मागणी आपण घेऊन मोर्चा करतात? आमची सकल हिंदू समाजाच्या वतीने की लव जिहाद आणि गौ हत्याबंदी आणि धर्मांतर विरोधी कायदा या भारत देशामध्ये झालाच पाहिजे। लव जिहादींना तात्काळ शिक्षा काय, त्यांना फाशीची शिक्षाची तरतूद करावी, जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना थांबतील। 5,000 लोकांचा हा मोर्चा आहे। संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहर, तालुका, ग्रामीण भागातले या सर्व पक्षांचे साधू महंत, सर्व त्र्यंबकेश्वरचे नागरिक या मोर्चामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी झालेले आहेत। हे मुलं असतील, महिला असतील, पुरुष असतील, हे सगळे जण या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि बघतो आपण की हिंदुत्वाचा जोरदार नारा या मोर्चाच्या निमित्तानं आणि शक्तीप्रदर्शन जे आहे ते हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून या मोर्चाच्या निमित्तानं करताना आपल्याला पाहायला मिळते। नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये आज हे मोर्चे जे आहे निघणार आहे आणि हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झालेला। विशेष म्हणजे सर्वपक्षीय हिंदुत्ववादी नेते आणि कार्यकर्ते जे आहेत ते या मोर्चात सहभागी झाले। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18, लोकमत, त्र्यंबकेश्वर। राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे मेळघाट दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी अतिदुर्गम आदिवासी भागामध्ये जाऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला आणि अचानक बिहाली गावामध्ये एका आदिवासी बांधवाच्या घरात जाऊन त्यांनी विचारपूस केली। त्याचसोबत सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ते दाखल होताच बाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेमध्ये बसून त्यांनी आधी रुग्णवाहिकेची तपासणी केली आणि आरोग्यमंत्री थेट अचानक रुग्णवाहिकेमध्ये बसल्यामुळे अधिकारी सुद्धा चांगलेच आवाक झाले। गोरगरिबांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांची यावेळी आरोग्यमंत्र्यांनीच थेट पाहणी केली, रुग्णालयात जाऊन आढावा घेतला। मेळघाटातला डेथ रेट हा शून्यावरती आणणं आणि कुपोषण समूळ नष्ट करणं हे चॅलेंज स्वीकारलंय असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। बालमृत्यू रोखणं, कुपोषण रोखणं आणि मागच्यासुद्धा लोकांनी किंवा माझ्या डॉक्टर्सनी सर्वांनी ह्या डिपार्टमेंटनं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेले आहेत, तो बऱ्यापैकी ड्रॅस्टिकली खाली आलेला आहे। आणि आता येत्या काळामध्ये हा झिरो डेथ रेट आणि कुपोषण कसं होईल ह्याच्यासाठी काही रूट कॉज आहेत, त्याच्यावरती मी सोल्युशनही देतो आहे आणि वी आर ट्राईंग टू फाइंड आउट द रूट कॉज टू अवॉइड दिस आणि त्याच्यावरचं सोल्युशन, ह्या दोन्ही गोष्टीवरती मध्ये आम्ही येत्या काळामध्ये काम झालेलं दिसेल। मालेगावात आंदोलनादरम्यान एका आंदोलकांना टोकाचं पाऊल उचलत विष घेतलंय। विष घेताना त्यांना लाईव्ह व्हिडिओ केलाय। गणेश कचवे असं या आंदोलकाचं नाव आहे आणि त्याला तातडीनं मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तो मृत्यूशी झुंज देतोय। धरणातून बंदिस्त पाईपलाईनच्या ऐवजी कॅनलनं पाणी पुरवठा योजना राबवावी या मागणीसाठी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ गेल्या 28 दिवसांपासून सहकुटुंब आंदोलन करतायत। आणि त्याच दरम्यान या एका आंदोलकानं अगदी टोकाचं पाऊल उचललं आणि त्यानं विष प्यायलंय। मालेगावात एका आंदोलकानं टोकाचं पाऊल उचललं, विष प्राशन केलंय। गेल्या 28 दिवसांपासून शेतकरी आणि तिकडचे स्थानिक आंदोलनाला बसलेले आहेत आणि विष प्राशन करत असताना त्याने एक लाईव्ह व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, तोच हा व्हिडिओ। बाप मी पॉइजन करी गेल
सकाळ मना पोरेला उद्वस्त कारण भूत दादा भुसे साहेबस ना परिवार उद्वस्त वाले कारणीभूत पालकमंत्री साहेब तुम्ही लक्षात घ्या निर्णय द्या पा पावडर पिराव शिवाय मला पर्याय नाही ए बाप मी पोयजन करी गेलशी सकाळ मना पोरेला उद्वस्त कारण भूत दादा भुसे साहेबस ना परिवार उद्वस्त वाले कारणीभूत पालकमंत्री साहेब तुम्ही लक्षात घ्या निर्णय द्या पा पावडर पिराव शिवाय मला पर्याय नाही। तर मालेगावातनं एका आंदोलकांनी अतिशय टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि विष प्राशन करताना हा थेट लाईव्ह व्हिडिओ देखील केला रेकॉर्ड। आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत आहेत। बब्बू, अतिशय धक्कादायक आणि भीषण हा व्हिडिओ। एखादा व्यक्ती आंदोलक आहे, तो विष प्राशन करतोय आणि त्या दरम्यान एका मंत्र्याचं नाव घेत आहेत आणि त्याचसोबत त्या व्यक्तीला जबाबदार धरलं जात आहे, काय या संपूर्ण प्रकाराबद्दल? श्वेता, गेल्या 28 दिवसापासून हे आंदोलक बंदिस्त पाईपलाईनचा विरोध करत आहे। त्यांचं म्हणणं असं आहे, एका बंदिस्त पाईपलाईनच्या ऐवजी तुम्ही कॅनलच्या माध्यमातून आम्हाला पाणी पुरवठा करा। जर बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला तर आमच्या शेतीला पाणी मिळणार नाही, पिण्याला पाणी मिळणार नाही। त्यासाठी ते गेल्या 28 दिवसापासून सहकुटुंब आंदोलन करीत आहे। पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांची एकदा भेटही घेतली, त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, परंतु आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहे। दादा भुसेंचं म्हणणं आहे का ही पाईपलाईन योग्य आहे, तुम्हाला पाणी देऊ आम्ही, पण आंदोलक म्हणताय का आम्हाला बंदिस्त पाईपलाईन नको, आम्हाला कॅनलद्वारेच पाणी द्या, त्या या मागणीवर ते ठाम आहे। अखेर आज एका आंदोलकाने तो विष घेतलं, विष घेऊन त्याची आता प्रकृती अत्यावस्था आहे, त्याला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, तो मृत्यूशी झुंज देत आहे आणि या घटनेमुळे आंदोलक आता संतप्त झालेला आहे। श्वेता बाबू, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। मात्र अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे आणि बंदिस्त पाईपलाईन विरोधात हे ग्रामस्थ आंदोलन करतायत। आम्हाला बंदिस्त पाईपलाईन ऐवजी कॅनलनं पाणी पुरवठा करा असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र गेल्या 28 दिवसापासून आंदोलन तर सुरू आहे, मात्र या आंदोलनाची दखल घेतली न गेल्यामुळे एका आंदोलकानं शेवटी टोकाचं पाऊल उचललं, विष प्राशन केलं, व्हिडिओ तयार केला आणि त्या व्यक्तीवरती सध्या उपचार सुरू आहेत। पुण्यामधनं आता बातमी आहे। तिथे कोरोना काळामध्ये रॅपिड अँटीजेन किटमध्ये मोठा घोटाळा झालाय। वारजे माळवाडी पोलिसांच्या प्राथमिक तपासातनं हा घोटाळा समोर आलाय। शासनाकडून महानगरपालिकेला कोरोना तपासणीसाठी मिळालेल्या रॅपिड अँटीजेन किटमध्ये लाखोंचा अपहार झालाय। वारजे इथल्या महानगरपालिकेच्या डॉक्टर अरविंद बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवरती आलेल्या 18,500 तपासणी किटपैकी 60-80% किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री करण्यात आली आणि त्या जागी तब्बल 11,000 अधिक बोगस रुग्णांची नोंद करण्यात आली। या घोटाळ्यातून 34 लाख रुपये या केंद्रावरील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी लाटल्याचं समोर आलंय। आणखी अशाच काही इतर बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर। तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत। तालुक्यात होत असलेल्या 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी सरपंच पदाकरता 68 तर सदस्य पदासाठी तब्बल 483 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। सर्वाधिक 112 अर्ज दाभाडी ग्रामपंचायतीत दाखल करण्यात आलेत। दरम्यान 7 डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या 123 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी गर्दी केली होती। दरम्यान उमेदवारांना 7 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत। धुळे जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू आहे। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जाचा पाऊस पडलाय। सरपंचपदासाठी 1727 उमेदवारांनी आपला उमेदवारीचे अर्ज दाखल केलेले आहेत, तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 3341 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केलाय। बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरताना शेवटच्या दिवशी उमेदवारांची धावपळ झाली। 5 गावांमध्ये 18 डिसेंबरला निवडणूक आहे, यात बिनविरोध सरपंचपद निवडून यावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा आणि उचंदा या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 20 अर्ज आणि सदस्यपदासाठी 143 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागणार आहे।
उस्मानाबादमध्ये 145 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 8 तालुक्यात उमेदवारी अर्ज भरण्याचं काम पूर्ण झालंय. 5 तारखेला अर्जाची छाननी होणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याचा उत्साह पाहता ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या होणार असल्याचं दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. अशातच एका महिलेनं नवजात बाळासह अॅम्ब्युलन्समध्ये येऊन सरपंच पदाचा उमेदवारी अर्ज भरलाय. बीडच्या परळीमध्ये या महिला उमेदवारानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्याच्या खापरदरी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी तृतीयपंथी करीना आडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. करीना ह्या जिल्ह्यातील सरपंच पदाच्या एकमेव तृतीयपंथी उमेदवार ठरल्यात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 968 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस वाढली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच ठाकरे पक्ष सिनेट निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे. या निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी गेल्या वर्षी 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. यंदा देखील निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंनी तयारी केली आहे. पण या निवडणुकीत ठाकरेंची बाळासाहेबांची शिवसेना मनसे आणि भाजपशी टक्कर असणार आहे. जानेवारीत ही निवडणूक जाहीर होईल. राज्य शासनाच्या रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील 7,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. G20 परिषदेची महाराष्ट्रातील पहिली बैठक मुंबईत 12 ते 15 डिसेंबरला होणार आहे. दरम्यान या काळात परिषदेच्या निमित्तानं विविध देशांचे प्रतिनिधी मंडळ मुंबई शहरात वास्तव्यास असून वांद्रे जिओ केंद्र इथे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुंबईत ब्रेकनंतर स्वागत दुपारच्या बातम्यांमध्ये. आज ठाणे महानगरपालिकेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचा शुभारंभ होतोय. महानगरपालिकेनं आमंत्रण दिलंय पण कळवा ब्रिजच्या उद्घाटनामध्ये त्यांच्या 8 फूट अंतरावरती माझ्यावरती 354 गुन्हा दाखल झाला. तेव्हा मुख्यमंत्री स्वतः साक्षीदार होते आणि आज जर त्यांच्या बाजूला मी उभा राहिलो तर पोलीस पाकिट मारल्याचा गुन्हा दाखल करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री म्हणतील तुला माहितीये मी असं करू शकत नाही असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांचं. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलंय आणि ते म्हणतायत आज ठाणे महानगरपालिकेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचा शुभारंभ आहे. महानगरपालिकेनं आमंत्रण दिलंय. ब्रिजच्या उद्घाटनामध्ये त्यांच्या 8 फूट अंतरावरती माझ्यावरती 354 गुन्हा दाखल झाला आणि ते स्वतः साक्षीदार आहेत. आज त्यांच्या बाजूला उभा राहीन आणि पोलीस पाकिट मारल्याचा गुन्हा दाखल करतील असा उपरोधिक टोलाच जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय ट्विटरच्या माध्यमातून. त्यापेक्षा कार्यक्रमाला न गेलेलं बरं. परत पोलीस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहित आहे ना की मी हे करू शकत नाही, तुला कसं कळत नाही. खरंच कळत नाही, चलो ये वक्त भी गुजर जाएगा असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट केलंय. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे दुपारच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा News18 लोकमत. ज्या 10 महिन्यात 10,285 बालकांचा मृत्यू झाला